नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी या विषयातील आपण पाठ क्रमांक 2, पाठाचं नाव आहे बंडूची विचार। तर मग आता पाहूया आपण पाठ क्रमांक 2 बंडूची विचार। बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपलं काम भलं आणि आपण भलं असा त्याचा स्वभाव। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर उठणे, काम आटोपणे, शेतात जाणे आणि संध्याकाळी पुन्हा घराकडे येणे, घरी आल्यावर आपल्या मुलीशी मस्त खेळणे, कट्ट्यावर चक्कर मारणे, लोकांशी थोड्या गप्पा मारणे आणि पुन्हा जेवायच्या वेळी घरी येणे, अशा प्रकारचा त्याचा हा रोजचा दिनक्रम। सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू। एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली। धोंडोमामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला। मग पाहूया तर मग नेमकं पुढं काय झालं ते। अर इजार जरा लांबच झाली, चांगली 4 बोट लांब झाली। आता पुन्हा दोंडोमामाकडे जायचं म्हणजे? बंडूला प्रश्न पडला। बंडूने थोडा विचार केला आणि घरामध्ये गेला आणि त्याच्या घरवालीला म्हणाला, अगं इजार 4 बोट कमी करून टाक घालतीस का? असं म्हणल्याबरोबर त्याची घरवाली बोलली, आओ सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार। बंडू थोडा नाराज झाला। पुन्हा तो त्याच्या बहिणीकडे गेला आणि बहिणीला म्हणाला, सुबे इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? त्याची बहीण सुद्धा मला बोलली, नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की। असं बोलल्यानंतर मग पुन्हा बंडू त्याच्या आईकडे गेला आणि बोलला, आई ए आई, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? आई बोलली, ठेव तिकडे तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात। आईनं पण त्याची काही इजार शिवली नाही। आईनं इजार एका कोनोड्यात टाकली। बंडू हिरमसला, होऊन तो शेताकडे गेला। संध्याकाळच्या वेळी बंडूच्या बायकोने सकाळी पाहिलेली इजार दुरुस्त केलीच नाही, ती थोडी दुरुस्त करायला पाहिजे असा विचार केला व बंडूच्या बायकोने इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते असा विचार केला व 4 बोट इजार कापली आणि पाय दुमडून टाके घातले। पुन्हा थोड्या वेळाने मग बंडूची जी बहीण होती तीही कॉलेजमधून आली आणि विचार केला, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये, असा विचार करून बंडूच्या बहिणीने इजारेचे पाय कापते आणि टाके घालते। थोड्या वेळाने पुन्हा त्याची आई विचार करू लागली, उगाच खे कसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा आणि आपण त्याची इजार पण शिवत नाही, असा विचार करून बंडूच्या आईने इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते। थोड्या वेळाने संध्याकाळी पुन्हा बंडू घरी आला आणि त्याने विचार केला, आपलं काम आपणच केलेलं बरं, असा विचार करून बंडूनेही 4 बोट इजार कापली आणि त्याला टाके घातले आणि नंतर त्याने इजार घातली। इजार घातल्यानंतर पाहतो तो काय, आ असं काय घडलं, असा विचार करून मग सगळेजण आश्चर्याने एकमेकाकडे पाहतात। मग बंडूची आई बोलते, मी इजार 4 बोटं कापली। बहीण बोलते, मी पण 4 बोटं कापली। आणि आई सुद्धा बंडूचे बोलते, अगं भैया मी पण इजार 4 बोटं कापली। आणि मग शेवटी बंडू बोलतो, आणि मी पण 4 बोटं कापली। चौघेही खळखळून मोठ्या मोठ्याने असतात। म्हणजे अशा प्रकारे बंडूची इजा थोडीशी आपल्याला कापून लहान करायची होती, परंतु सर्वांनीच थोडी थोडी कापल्यामुळे बंडूची इजार इजार न राहता हाफ चड्डी तयार झाली। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर आपण अद्याप माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास व्हिडिओ खालील जे लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन आहे ते सबस्क्राईब हे बटन दाबा व त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून आपणास माझे विविध व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास मिळेल।